हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आणि रिक्त पदांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे शाळा सुरू होण्या अगोदर ही रिक्तपदं भरण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी जोरदारताना दिसून येत आहे त्याचबरोबर विविध जिल्हा परिषदांमधील ही रिक्त पदे कशा पद्धतीने लवकरात लवकर भरता येतील यावरती सुद्धा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यातच पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू आहे ही पदभरती प्रक्रिया सुद्धा पूर्णत्वास जाऊन दुसरी टेट घेऊन रिक्त पद भरणं तितकंच निकडीची गरज निर्माण झालेली आहे या सर्वांचं बाबतचं अपडेट या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याबदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे जिल्ह्यातील रिक्त पदांची जी स्थिती आहे ही स्थिती खूप मोठ्या प्रमाणावरती रिक्त असलेली पदं या ठिकाणी दिसून येत आहेत संपूर्ण माहिती आपल्या आधी प्राप्त झालेली असून जिल्ह्यातील रिक्त पदांची स्थिती पहा या पद्धतीनं आहे माध्यम मंजूरपदं कार्यरत पदं आणि रिक्त पद या स्वरूपात मराठी माध्यमांची या ठिकाणी पद आहेत सहा हजार आठशे एकोणसत्तर तर कार्यरत आहेत पाच हजार नऊशे अडुसष्ट आणि एकूण रिक्त पदांचं प्रमाण आहे नऊशे एक तब्बल नऊशे एक मराठी माध्यमांची रिक्त पदं असलेली आपल्याला दिसून येत आहेत उर्दू माध्यम एकूण मंजूर पद आहेत चारशे चौऱ्याण्णव कार्यरत तीनशे चौऱ्याण्णव आणि रिक्त आहेत शंभर पद अशी एकूण एक हजार एक पद रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीला रिक्त असलेली आकडेवारी समोर येत आहे आता या रिक्त पदांचं प्रमाण अजूनही वाढणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे कारण या वर्षी त्याच पद्धतीने पुढील वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे एक हजार एक रिक्त पदांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येणार आहे आपल्याला माहितच आहे की पवित्र पोर्टलमार्फत या जिल्हा परिषदेमधील रिक्त पदे सुद्धा भरण्यात आलेली होती जवळपास चारशे ते पाचशेच्या आसपास रिक्त जागा भरलेल्या होत्या तरीसुद्धा या जागा भरून पुन्हा एकदा एक हजारच्या वरती ही पदं रिक्त होत आहेत अशी ही पदं रिक्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच तात्पुरत्या स्वरूपावरती मानधन तत्वावरती शिक्षकांची रिक्तपदे भरण्याबाबत या ठिकाणी कार्यवाही किंवा त्याबाबतचा सल्ला मसलत विचारविनिमय सुरू आहे त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतला गेलेला नसला तरीसुद्धा या ठिकाणी रिक्तपदांचं मोठ्या प्रमाणावरती रिक्तपदं असल्यामुळे ही पदं केव्हा भरणार आणि शाळेवरती शिक्षक कधी मिळणार असा प्रश्न सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे त्यानंतर अजून एक बातमी पाहूया पहा अजून एक बातमी शिक्षण विभागात गुरुजींची कमतरता धुळे जिल्ह्यातील ही बातमी जिल्ह्यात तब्बल दोनशे पंचावन्न पदे रिक्त शाळा सुरू होण्यापूर्वी नियुक्ती करण्याची गरज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल दोनशे पंचावन्न पदे रिक्त आहेत यात प्राथमिक शिक्षकांची चौऱ्याहत्तर पदोन्नती मुख्याध्यापकांचे सत्तेचाळीस तर पदवीधर शिक्षकांची सदतीस पदे रिक्त आहेत ही रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी आत्ता जोर धरू लागली आहे जिल्हा परिषदेत असलेल्या विविध आस्थापनापैकी शिक्षण विभाग हा महत्वाचा विभाग आहे विशेष म्हणजे जिल्ह्यात एक हजार एकशे तीन जिल्हा परिषदांच्या शाळा असून गेल्या वर्षापर्यंत त्यात विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे विशेष म्हणजे या सर्व शाळा डिजिटल आहेत शाळा विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना मात्र शिक्षकांसह विविध वी द... पदांची कमतरता दिसून येत आहे जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांचे चौऱ्याहत्तर पदवीधर शिक्षकांची सदोतीस पदोन्नती मुख्याध्यापकांची सत्तेचाळीस केंद्रप्रमुखांची तेहतीस विस्तार अधिकाऱ्यांची सात अशी पदे रिक्त आहेत साक्री तालुक्यातील रिक्त पदांची संख्या जास्त आहे जिल्ह्यातील चारही तालुक्यामध्ये साक्री तालुक्यातील रिक्त पदाची संख्या जास्त आहे या तालुक्यात शिक्षण विभागातील चौऱ्याऐंशी पदे रिक्त आहेत विषय शिक्षक चौदा प्राथमिक शिक्षक एकतीस पदवीधर नऊ पदोन्नती मुख्याध्यापक दोन केंद्रप्रमुख चौदा शिक्षण विस्तार अधिकारी सहा असे एकूण चौऱ्याऐंशी पदं रिक्त आहेत धुळे तालुक्यात त्रेचाळीस शिरपूर तालुक्यात पासष्ट शिंदेखेडा तालुक्यात त्रेसष्ट विविध पदेरिक्त आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवण्यामध्ये कष्टकरी गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांचा सर्वाधिक समावेश असतो शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यास त्याचा ताण इतर शिक्षकावर पडत असतो काही वेळा दोन वर्गामधील मुलांना एकाच वर्गात बसावे लागले सलग दुसऱ्याही वर्षी कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण सुरू झालेले आहे शिक्षक विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना शिकवत आहेत दिवाळीनंतर आत्ता या शाळा सुरू होऊ शकतील असा अंदाज आहे त्यापूर्वी शिक्षण विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे सभामध्येही प्रस प्रश्न पद्वीदर शिक्षक, पद्वीदर शिक्षक, दपक, सबा, सबा उपस्थित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळामधील उपशिक्षक पदवीधर शिक्षक पदोन्नती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांच्या रिक्तपदांचा विषय यापूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभा सर्वसाधारण सभामध्ये अनेक सदस्यांनी उपस्थित केला आहे मात्र प्रश्न उपस्थित करूनही तो अद्याप मार्गी लागलेला नसल्याने दिसून येत आहे दरम्यान ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत तेथे शिक्षक उपशिक्षक पदोन्नती मुख्याध्यापकाची लवकर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आहे यावरून आपल्या लक्षात येतं की विविध जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे रत्नागिरी जिल्हा परिषद असेल एक हजार पदांच्या जवळपास रिक्त पद आहेत त्याच पद्धतीनं ठाणे पालघर सॉरी ठाणेमध्ये नाही पण पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा रिक्तपदांचं प्रमाण अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर येत आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पदाचं प्रमाण जास्त आहे तसेच सोलापूर जिल्हा परिषद असेल औरंगाबाद जिल्हा परिषद असेल या जिल्हा परिषदेतील रिक्तपादांचं संख्या सुद्धा वाढत जात आहे यामुळे आता या रिक्त पदांवरती कधी नियुक्ती होणार असा प्रश्न सर्व स्तरातून उपस्थित होत आहे आता ही शिक्षक भरतीची मागणी जोर धरताना दिसून येत आहे आता या मागणीचा विचार करून शिक्षक पदभरती प्रक्रिया लवकर पार पडते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू असलेली पवित्र पोर्टलमार्फत पूर्ण करून त्वरित दुसरी भरती प्रक्रिया राबवून ही रिक्त पदे भरण्यात यावीत का याबद्दल आपले मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा मित्रांनो अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद